हॅलो किड्स आज आपण ट्रान्सपोर्टेशन इन ॲनिमल्स अँड प्लांट्समधला पार्ट थ्री बघणार आहोत पहिल्या दोन पार्टमध्ये आपण बरीचशी इन्फॉर्मेशन घेतली ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय ते बघितलं त्याचे वेगवेगळे वे पार्ट्स बघितले हार्ट म्हणजे काय हार्टचं फंक्शनिंग कसं होतं ब्लड म्हणजे काय त्याचे कंपोनंट्स कुठले कुठले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या दोन पार्टमध्ये बघितलेल्या आहेत त्याच्या पुढच्या काही गोष्टी आपण आता ह्या पार्ट थ्रीमध्ये बघणार आहेत जास्त करून ह्याच्यामध्ये आपण एक्स्क्रिशन हा पार्ट कसा होतो कारण आपण पहिल्या पार्टमध्ये शिकलेलो होतो की वेगवेगळ्या सबस्टन्सेस जसे आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट केले जातात न्यूट्रियंट्स का ऑक्सि उक, ऑक्सिजन वगैरे तसंच काही वेस्ट सबस्टन्सेससुद्धा आपल्या बॉडीतनं ट्रान्सपोर्ट केले जातात तर त्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण ह्या पार्टमध्ये घेणार hmm. आहोत एक्स्क्रिशन इन ॲनिमल्स केमिकल रिॲक्शन्स ऑकर इन द सेल्स ऑफ लिव्हिंग ऑर्गनिझम्स ऑल द टाईम टू कॅरी आउट लाईफ प्रोसेसेस बघा आपलं आपली बॉडी आपण लाई लिव्हिंग आहे असं केव्हा म्हणतो ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये लाईफ प्रोसेसेस ज्या सगळ्या असतात जसं की डायजेशन आहे त्याच्यानंतर बाकीच्या काही केमिकल रिॲक्शन्स आहेत आपले जे काही ऑर्गन्स आहेत किंवा आपल्या ज्या ऑर्गन सिस्टीम्स आहेत ह्या सगळ्या एकत्र फंक्शन करत असतात आणि त्याच्यामधनं ह्या लाईफ प्रोसेसेस ज्या आहेत ब्रीदिंग डायजेशन एक्सक्रिशन सिक रिप्रोडक्शन ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस चालू असतात आणि म्हणून आपली बॉडी ही लिव्हिंग असते ह्या लाईफ प्रोसेसेस ज्यावेळी होत असतात त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये अनेक प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स सेल लेवलला असतील ऑर्गन लेवलला टिश्यू लेवलला होत असतात आणि ह्या केमिकल रिॲक्शन होत असताना तुम्हालाही माहिती आहे की केमिकल रिॲक्शनमधनं काही प्रॉडक्ट्स असतात ते युजफुल तयार होतात आणि काही प्रॉडक्ट्स जे असतात ते आपल्याला हार्मफुल किंवा आपल्याला युजफुल नसतात अनवॉन्टेड प्रॉडक्ट्स असतात मग हे जे प्रॉडक्ट्स आहेत हे सगळे ह्या केमिकल रिॲक्शन्समधनं आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतात दे प्रोड्यूस अ व्हरायटी ऑफ वेस्ट प्रॉडक्ट्स लाईक कार्बन डायऑक्साईड अमोनिया अँड अदर नायट्रोजनस कंपाऊंड्स ह्या केमिकल रिॲक्शन होत असताना आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे वेस्ट प्रॉडक्ट्स त्यातनं तयार होत असतात जसे की कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्यानंतर अमोनिया आहे किंवा इतर काही नायट्रोजनस कंपाऊंड्स आहेत ही काय होत असतात आपल्या बॉडीमध्ये ज्या केमिकल रिॲक्शन किंवा के प्रोटीन सिंथेसिस होत असतं बर्निंग होत असतं त्याच्यातनं हे सगळे वेस्ट प्रॉडक्ट्स तयार होत असतात खाली तुम्हाला त्या डायग्रॅममध्ये दिसते बघा केमिकल एनर्जीमध्ये आपण कार्बोहायड्रेट्स घेतो फॅट्स घेतो अदर काही गोष्टी घेत असतो ते बॉडीमध्ये येतं मेटाबॉलिझम होतं त्याच्यानंतर त्याच्यातनं बॉडीला एनर्जी मिळते आणि कार्बन डायऑक्साईड वॉटर अमोनिया नायट्रोजनस कंपाऊंड ह्यासारखे काही वेस्ट प्रॉडक्ट आपल्या बॉडीमध्ये क्रिएट केले जातात दिज सबस्टन्सेस हॅव टू बी रिमूव्ह ॲज आर टॉक्सिक इफ अलाउड टू अॅक्युम्युलेट इन द बॉडी आता हे जे सगळे पॉयझनस जे सब हे सॉरी वेस्ट सबस्टन्सेस वे आहेत हे आपल्याला आपल्या अप्ले बॉडीतनं रिमूव्ह करून टाकण्याची गरज असते कारण का हे जर आपल्या बॉडीत अॅक्युम्युलेट होत राहिले पहिली गोष्ट हे आपल्याला अनवॉन्टेड आहेत दुसरी गोष्ट ह्याचा आपल्याला झाला तर त्रास होऊ शकतो उपयोग काहीच होत नाही मग काय हे जर बॉडीत अॅक्युम्युलेट होत राहिले तर ते काय होतात आपल्या बॉडीसाठी टॉक्सिक होऊ शकतात एका सर्टन लेवलनंतर ते बॉडीमध्ये आपल्याला हार्म करू शकतात म्हणून हे बॉडीतनं बाहेर काढून टाकणं हे खूप गरजेचं असतं रिमूवल ऑफ वेस्ट प्रॉडक्ट्स फ्रॉम बॉडी ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एक्सक्रिशन एखादा वेस्ट प्रॉडक्ट एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीतनं ज्यावेळी बाहेर टाकला जातो ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणलं जातं एक्सक्रिशन असं म्हटलं जातं ऑर्गन्स दॅट रिमूव्ह दीज टॉक्सिक वेस्ट्स आर एक्स्क्रिटरी ऑर्गन्स आणि हे जे टॉक्सिक वेस्ट आपल्या बॉडीतलं आहे किंवा हे जे वेस्ट मटेरियल आहे हे जे जे ऑर्गन आपल्या बॉडीतनं बाहेर काढून टाकतात त्या ना काय म्हणलं जातं एक्सक्रिटरी ऑर्गन्स म्हटलं जातं आता तिथं शेजारीच्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा की तुमच्या घरातला सुद्धा तुम्ही जो कचरा असतो किंवा गार्बेज जे असतं ते तुम्ही बाहेर टाकून देतात तसंच आपल्या बॉडीमध्ये हे जे कचरा किंवा हे जे गार्बेज तयार झालेलं आहे जे वेस्ट तयार झालेलं आहे हे आपल्याला बॉडीतनं बाहेर टाकून द्यायला लागतं तिथं खाली काही ऑर्गन्सची तुम्हाला पिक्चर्स हे दाखवलेत लिव्हर दिसते किडनीज दिसत आहेत लंग्स दिसत आहेत स्किन दिसते हे सगळे ऑर्गन्स काय असतात वेगवेगळ्या प्रकारे आपल्या बॉडीमध्ये एक्स्क्रिशनचं काम करत असतात ते आपण डिटेलमध्ये पुढं बघणारच आहोत एक्सक्रिशन इन ॲनिमल्समधला पुढचा पार्ट आपण बघणार आहोत की वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये वेगवेगळ्या लेव्हलला एक्स्क्रिशन कसं कसं होत असतं त्याच्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत युनिसेल्युलर ॲनिमल्स युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अमिबा पॅरॅमोशियम हायड्रा नॉट हॅव अ वेल डेव्हलप्ड एक्स्क्रीटरी सिस्टीम आता युनिसेल्युलर ऑर्गनिझम जे आहेत अमिबा आहे पॅरामिशियम आहे ह्यांच्यामध्ये तुम्हाला फुल्ली डेव्हलप्ड अशी एक्सक्रिटरी सिस्टीम दिसत नाही जसं की आपल्या बॉडीमध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम फुल्ली डेव्हलप्ड आहे तसं हे युनिसेल्युलर कारण का युनिसेल्युलर ऑर्गनिझमची बॉडी म्हणजे ती एक युनिक सेल असते ज्या सेलमध्ये कुठलेही ऑर्गन्स किंवा ऑर्गन सिस्टीम नसतात तर वेगवेगळ्या ऑर्गॅनिलीज हे काम करत असतात त्यामुळे ह्या ह्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिजम्समध्ये तुम्हाला वेल डेव्हलप्ड एक्सक्रीटरी सिस्टीम बघायला मिळत नाही मग ते एक्सक्रिट कसे करतात दे गेट एक्स्क्रीट बाय सिम्पली डिफ्युजन ऑफ वेस्ट प्रॉडक्ट्स अँड आर पास्ड थ्रू द सेल मेमरेन इन टू द सराउंडिंग ते काय करतात हे ज्यांच्या बॉडीमधले जे वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत ते काय करतात बॉडीतनं डिफ्यूज करतात किंवा सेल मेंबरेनमधनं बाहेरच्या सराउंडिंगमध्ये पास करतात आणि ते बॉडीतनं बाहेर काढून टाकतात म्हणजे वेगळा त्याच्यासाठी ऑर्गन त्यांच्याकडं अव्हेलेबल नाही लक्षात आलं जस्ट आपल्या सेल मेंब्रेनमधनं जे काही वेस्ट मटेरियल असेल गॅसेस असतील काही वेस्ट केमिकल्स असतील ती काय करतात ते फक्त सेल मेंबरेनमधनं बाहेरच्या बाजूला डिफ्युजननी बाहेर सराउंडिंगमध्ये काढून टाकतात अॅनिमल्स सच्याज अर्थवर्म्स इन्सेक्ट्स अँड लीचेस हॅव ट्युब्युलर स्ट्रक्चर दॅट हेल्प टू गेट रीड ऑफ बॉडी वेस्ट आता हे जे इतर जे काही मल्टीसेल्युलर ऑर्गनिझम्स आहेत पण जे फुल्ली डेव्हलप नाही लाईक अर्थवर्म आहेत इन्सेक्ट्स आहेत लीचेस आहेत त्याच्यानंतर स्नेल्स आहेत ह्यांच्या बॉडीमध्ये कसं असतं तर एकच ट्युब्युलर स्ट्रक्चर असतं त्याच्यातनंच त्यांचं फूड आज जातं किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात त्या आज जातात त्यांच्या बॉडीमध्ये काही ते तिथं डायजेस्ट त्या होतात त्यातलं वेस्ट तिथं त्या ट्यूबमध्येच राहतं किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये राहतं बॉडीत जे काही त्यांच्या केमिकल मेटॅबोलिझम होतं त्यातलं वेस्टसुद्धा पुन्हा त्या ट्यूबमध्ये जाणून टाकलं जातं आणि शेवटी त्यांच्या एनसमधनं हे जे वेस्ट जे आहे ते बाहेर टाकलं जातं बघा खाली शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला आहे अर्थवॉर्मचं सेक्शन आहे त्याच्या बॉडीमध्ये ती ट्यूब तुम्हाला एंडपर्यंत दिसते आणि ऍनसमधनं त्या पिलेट्स फॉर्ममध्ये त्यांच्या बॉडीतलं वेस्ट त्यांनी बाहेर टाकलेली दिसते मग ही जी ट्यूब असते हेच डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणून काम करत असते इंटेस्टाईम म्हणून काम करत असते त्याच्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणून काम करत असते म्हणजे एकच ट्यूब ही काय करत असते ही सगळी कामं ह्यांच्यामध्ये करत असते इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स प्रोसेस इज नॉट दॅट सिम्पल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जर तुम्ही बघितले तर त्यांच्यामध्ये मात्र ही प्रोसेस इतकी सिंपल नाही आहे की बाबा एका बाजूने आत आलं वेस्ट त्याच्यातच बॉडीतली इतकी वेस्ट टाकली गेली आणि मग ते बॉडीतनं सरळ बाहेर पडलं नॉट दॅट इझी इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स सेव्हरल वेस्ट प्रॉडक्ट्स आर जनरेटेड विच आर रिमूवड बाय अ सेट ऑफ ऑर्गन्स फॉर्मिंग द एक्सक्रिटरी सिस्टीम मल्टिलेवल मल्टीसेल्युलर मध्ये काय असतं वेगवेगळे अनेक प्रकारचे वेस्ट प्रॉडक्ट्स तयार होत असतात आणि हे बॉडीतनं काढून टाकण्यासाठी एक विशिष्ट प्रकारच्या ऑर्गनचा सेट किंवा ऑर्गनची सिस्टीम काम करत असते ज्याला आपण म्हणत असतो एक्सक्रिटरी सिस्टीम आणि त्या सिस्टीममधले ऑर्गन हे सगळे वेस्ट प्रॉडक्ट्स कलेक्ट करतात आणि आपल्या बॉडीतनं किंवा त्या मल्टीसेल्युलर ऑर्गनिझमच्या बॉडीतनं हे बाहेर टाकून देण्याचं काम करत असतात द मोड ऑफ एक्स्क्रिशन व्हेरीज इन डिफरंट ॲनिमल्स आता जर आ, हायर लेवलला बघितलं आपण तर हा जो मोड ऑफ एक्स्क्रिशन आहे हा वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळा दिसून येतो कुठले कुठले आहेत आता बघा वेगवेगळे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत ॲम्फिबियन ॲनिमल्स आहेत सर्पन्टाईल्स आहेत रेप्टाईल्स आहेत ह्या प्र बर्ड्स आहेत ह्या प्रत्येकामध्ये आपल्याला मोड ऑफ एक्स्क्रिशन कुठल्या प्रकारे बॉडीतलं वेस्ट कुठल्या टाईपमध्ये किंवा कुठल्या फॉर्ममध्ये बाहेर काढून टाकतात हे डिफरन्शिएट केलेलं असतं ॲक्वॅटिक ॲनिमल्स फिश एक्सक्रीट वेस्ट इन द फॉर्म ऑफ अमोनिया फिश जे असतात त्यांच्या बॉडीमध्ये जे काही वेस्ट तयार होतं ते डायरेक्ट अमोनियाकल फॉर्ममध्ये म्हणजे अमोनिया गॅसच्या फॉर्ममध्ये साईडला टाकून दिलं जातं इट डायरेक्टली डिझॉल्व इन वॉटर अराउंड देम आणि तो जो काही अमोनियाकल वेस्ट जी बाहेर पडतं ते त्यांच्या बॉडीच्या भोवतीने जे काही पाणी असतं जा वॉटर असतं त्याच्यामध्ये हे डायरेक्ट डिझॉल्व्ह होऊन जातं सच ॲनिमल्स आर नोन ॲज अमोनोटेलिक ॲनिमल्स अशा ॲनिमल्सना टेलिक ॲनिमल्स म्हणतात म्हणजे काय जे ॲनिमल्स डायरेक्ट अमोनिया अमोनिया फॉर्ममध्ये वेस्ट एक्सक्रीट करतात त्यांना म्हणतो आपण टेलिक ॲनिमल्स बघा ज्यांच्या घरात ॲक्वेरियम असतं ठराविक काही दिवसानंतर त्यातलं पाणी हे बदलावं लागतं ह्याला कारण काय कारण हे सगळे फिश जे असतात ते आपल्या बॉडीतलं वेस्ट जे आहे ते अमोनियम फॉर्ममध्ये त्या वॉटरमध्ये डिझॉल्व करून टाकतात तो सगळा अमोनिया त्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेला असतो आणि एक वेळ अशी येते की त्याच्यामध्ये अमोनियाचं पर्सेंटेज जर वाढत गेलं तर ऑक्सिजन डिझॉल्व होऊ शकत नाही आणि धि फिश कॅन डाय म्हणून हे पाणी बदलाव होते त्याचा एक वेगळा वास सुद्धा आपल्याला घरामध्ये यायला लागतो म्हणून मग हे काय केलं जातं ते पाणी बदललं जातं ते रिझन काय आहे पाणी बदलायचं तर त्या पाण्यामध्ये अमोनिया हा सतत डिझॉल्व्ह होत असतो ह्या फिशने एक्सक्रीट केलेला त्याच्यानंतर दुसरा मोड ऑफ एक्स्क्रीशन आहे बर्ड्स अँड रेप्टाईल्स लिव्हिंग ऑन लँड एज लिझाड्स अँड स्नेक्स एक्सक्रीट वेस्ट इन द फॉर्म ऑफ युरिक ॲसिड दीज ॲनिमल्स आर नोन ॲज युरिकोटेलिक ॲनिमल्स आता हे बर्ड्स आहेत रेप्टाईल्स आहेत म्हणजे स्नेक्स आहेत लिझाड्स आहेत मोठे मोठे स्नेक्स आहेत तर हे सगळं जे आहेत रेप्टाईल्स किंवा बर्ड्स हे काय करत असतात त्यांच्या बॉडीतलं जे वेस्ट आहे ते युरिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये एक्सक्रीट करत असतात आणि दॅट इज वाय दे आर कॉल्ड युरिकोटेलिक एनिमल्स लक्षात आलं म्हणजे पहिले बघितले आपण अमोनोटेलिक हे दुसरे झाले युरिकोटेलिक आणि थर्ड जो आहे तो कुठला आहे एनिमल्स विच एक्सक्रीट वेस्ट मेजरली इन द फॉर्म ऑफ युरिया आर नोन ऍज युरियोटेलिक एनिमल्स आता जे हायली डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम्स आहेत व्हर्टीब्रिड्स किंवा मॅमल्स जास्त करून हे सगळे काय करत असतात तर त्यांच्या बॉडीतलं जे वेस्ट आहे हे युरियाच्या फॉर्ममध्ये एक्सक्रीट करत असतात दॅट इज व्हाय दे आर कॉल्ड युरिओटेलिक ॲनिमल्स ह्युमन बीइंग्स अँड अदर मॅमल्स आर युरिओटेलिक ॲनिमल्स ह्युमन बींग्स असतील किंवा इतर मॅमल्स जसं काही तिथं पिक्चरमध्ये तुम्हाला रॅट दिसतोय काऊ बफेलोज टायगर्स लायन्स हे सगळे जे मॅमल्स आहेत हे सगळे काय करत असतात इन द फॉर्म ऑफ युरिया ते आपल्या बॉडीतलं वेस्ट हे बाहेर एक्सक्रीट करत असतात अँड दॅट इज वाय दे आर कॉल्ड युरिओटेलिक एनिमल्स आता ह्या आपण हे तीन पार्ट बघितले कुठले कुठले बघितले अमोनोटेलिक द एक्सक्रीट इन द फॉर्म ऑफ अमोनिया त्याच्यानंतर युरिकोटेलिक दे एक्सक्रिट इन द फॉर्म ऑफ युरिक ॲसिड आणि लास्ट आपण पार्ट बघितला युरिओटेलिक दे एक्सक्रीट इन द फॉर्म ऑफ युरिया हे तीन पार्ट आपण मेजर डिव्हिजन्स बघितल्या ॲनिमल्सच्या ज्याच्यामध्ये एक्सक्रिशनचे जे वेज आहेत ते वेगवेगळे आहेत आता ह्याच्यानंतर पुढचा पार्ट आपण बघणार आहोत तर ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम इट रिमूव्ज एक्सेस अननेसेसरी मटेरियल्स फ्रॉम द बॉडी फ्लुइडस ऑफ एन ऑर्गॅनिझम सो हॅज टू हेल्प मेंटेन इंटरनल केमिकल होमिओस्टॅसिस अँड प्रिव्हेंट डॅमेज टू द बॉडी ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम काय करत असते आपल्या बॉडीमध्ये जे अननेसेसरी एक्सेस मटेरियल जे आहे ते आपल्या बॉडी फ्लुईड्समध्ये असतं ते काय करते रिमूव्ह करते बॉडीतनं आणि दुसरी गोष्ट काय करते हे रिमूव्ह केल्यामुळं आपल्या बॉडीमधले जे काही इंटरनल केमिकल चेंजेस असतात किंवा केमिकल रिॲक्शन्स असतात किंवा एक केमिकल बॅलेन्स असतो होमिओस्टासिस जे म्हणतात ज्याला हे मेंटेन करण्याचं काम ही एक्सक्रिटरी सिस्टीम करत असते तसंच त्याच्या ह्याच्यामुळंसुद्धा बॉडीला जर काही डॅमेज होणार असेल तर त्याचंसुद्धा प्रिव्हेन्शन ह्या एक्सक्रिटरी सिस्टीमच्या फंक्शनमुळे होत असतं कारण का मागाशी आपण बघितलं आहे का मागच्या स्लाईडमध्ये की हे जर अनवॉन्टेड मटेरियल जर आपल्या बॉडीमध्ये अॅक्युम्युलेट होत राहिलं तर इट इज हार्मफुल टू आवर ऑर्गन्स अँड नॅचरली टू आवर बॉडी मग त्यांच्यापासून जी डॅमेज होऊ नये त्यासाठी आपल्याला ही एक्सक्रिटरी सिस्टीम काय करत असते हेल्प करत असते only the organs specifically meant for the excretion are considered as part of the excretory system आपल्या बॉडीमध्ये काही ऑर्गन्स असे आहेत की ज्यांचं फंक्शन हे फक्त एक्सक्रिशनशी रिलेटेड आहे म्हणजे बॉडीतलं वेस्ट मटेरियल कलेक्ट करणं ते गोळा करून ठेवणं स्टोअर करणं किंवा बाहेर टाकून देणं एवढंच त्यांचं काम आहे आणि ह्यांनाच आपण काय म्हणतो एक्सक्रिटरी सिस्टीम किंवा हे ऑर्गन जे एकत्र काम करतात त्याला आपण म्हणतो एक्स्क्रिटरी सिस्टीम शेजारी पिक्चर एक दाखवलेलं आहे बघा त्याच्यामध्ये स्किन आहे लग्ज दाखवलेले आहेत किडनीज आहेत त्याच्यानंतर लिव्हर तुम्हाला दिसते खाली आपलं युरिनरी ब्लॅड दिसते तसंच डायजेस्टिव्ह सिस्टीम मधलं रिक्टम हे सगळे ऑर्गन्स काय करत असतात दे आर मेंट फॉर एक्स्क्रिशन त्यातले काही ऑर्गन्स आहेत हे स्पेशली एक्स्क्रिशन करतात आणि काही ऑर्गन्स आहेत हे मल्टिपल फंक्शन करत असतात फॉर एक्झाम्पल लंग्स जर आपण जर घेतलं तर लंग्समध्ये आपण ऑक्सिजन आतसुद्धा घेतो आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड आपण एक्सक्रीटसुद्धा करत असतो स्किन जर बघितली तर त्याच्यातनं स्वेटिंग पण होत असतं ऑइल पण सिक्रीट होत असतं जे आपल्या स्किनसाठी नरिशमेंटसाठी गरजेचं असतं पण त्या स्वेटमधनं काही प्रॉडक्ट आपण एक्सक्रीटसुद्धा करत असतो आणि किडनीज किंवा युरिनरी ब्लॅडर हे जर बघितलं तर स्पेसिफिकली मेंट फॉर एक्सक्रिशन लक्षात आलं किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमधला रेक्टम हा जो पार्ट आहे त्याच्यात काय होतं अनडायजेस्टेड फूड सगळं कलेक्ट होतं आणि तिथनं बाहेर टाकून दिलं जातं म्हणजे काय काही ऑर्गन्स जे आहेत ते मल्टिपल फंक्शन करत असतात काही ऑर्गन्स मात्र फक्त आणि फक्त एक्स्क्रिशनचं काम करत असतात आणि दे फॉर एक्स्क्रिटरी सिस्टीम ऑफ अवर बॉडी आता हे कुठले कुठले ऑर्गन्स आहेत आपल्या ह्याच्यातले किंवा ब ह्युमन बॉडीमधनं कुठल्या कुठल्या प्रकारे एक्सक्रीट केले जातात वेस्ट ते बघूया मेन ऑर्गन्स कुठले कुठले आहेत लंग्ज आहे लिव्हर आहे स्किन आहे युरिनरी सिस्टीम आहे आणि रेक्टम आहे आता ह्या प्रत्येक पार्टमधनं आपली बॉडी काय आणि काय, काय, काय कशा प्रकारे एक्सक्रीट करत असते ते आपण बघूया पहिल्यांदी बघूया आपण लंग्स कार्बन डायऑक्साईड फॉर्म ड्युरिंग एस्पिरेशन ॲस्पिरेशन इज हार्मफुल टू बॉडी आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळी ऑक्सिजन आज जातो सेलमध्ये जातो तिथं फूड पार्टिकल्स बर्निंग होतो आणि हा कार्बन डायऑक्साईड तयार होतो हा आपल्या बॉडीसाठी हार्मफुल गॅस असतो इट इज एक्झेल्ड आउट थ्रू दी लंग्स म्हणून काय केलं जातं तो पुन्हा सेलमधनं ब्लडमध्ये घेतला जातो ते ब्लड सगळं फ लंग्जमध्ये येतं आणि तिथनं तो काय केला जातो एक्झेल किंवा आपण बॉडीतनं बाहेर टाकून देतो म्हणजे पहिल्यांदा लंग्जमध्ये आपल्याला एक्स्क्री दिसून येतं दुसरं काय आहे लिव्हर अमोनिया टॉक्झिक सबस्टन्सेस जनरेटेड इन अवर बॉडी आर बीन रिमूवड बाय लिव्हर द लिव्हर कन्वर्ट्स अमोनिया टू युरिया आपल्या बॉडीमध्ये अमोनिया म्हणजे प्रोटीन सिंथेसिस जे होत असतं प्रोटीन जे युटिलाईज केलं जात असतं एनर्जीसाठी असेल बॉडीच्या ग्रोथसाठी असेल मेंटेनन्ससाठी असेल त्यासाठी प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होत असतं प्रोटीन हा नायट्रोजिनियस कंपाऊंड आहे आणि त्याच्यामधनं अमोनिया हा टॉक्सिक सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये जनरेट होत असतो हा जर अमोनिया बॉडीमध्ये राहिला तर इट इज व्हेरी व्हेरी हार्मफुल अँड डेंजरस फॉर द सेल्स इन द किंवा टिश्यूज इन द बॉडी मग काय होतं आपलं लिव्हर जे आहे हा अमोनिया सगळं कलेक्ट करतं आणि त्याचं कन्व्हर्जन युरियामध्ये करतं विच इज एक्सक्रिटेड थ्रू आवर स्वेट अँड युरिन मग तिथं खाली शेजारी डायग्राम दाखवलेली आहे बघा लिव्हर दाखवलं आहे त्याच्यात अमोनिया येतो तो युरियामध्ये कन्व्हर्ट होतो प्लड ब्लडमध्ये तो युरिया टाकला जातो आणि तो ब्लड काय करतं ते किडनीपर्यंत घेऊन येऊन तिथं तो बाहेर युरिन फॉर्ममध्ये किडनीमधनं बाहेर टाकला जातो इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द रिमूवल ऑफ सेवरल अदर टॉक्सिन्स लिव्हरमध्ये फक्त अमोनियास नाही तर इतर बॉडीतली जी काही टॉक्सिन्स आहेत तीसुद्धा ब्लडपासून सेपरेट केली जातात त्यांचं कन्व्हर्जन पुन्हा थ्रोएबल मटेरियलमध्ये किंवा डिझॉलोएबल मटेरियलमध्ये केलं जातं आणि युरिनमधनं हे सगळं आपल्या बॉडीतनं बाहेर टाकून दिलं जातं त्याच्यानंतरचा पार्ट आहे दॅट इज स्किन इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज अन एक्स्क्रिटरी ऑर्गन स्किनचं मे बेसिक फंक्शन काय आहे टू कव्हर द बॉडी टू प्रोटेक्ट द बॉडी किंवा इंटरनल ऑर्गन्स लक्षात आलं त्याच्याबरोबरच तो एक्स्क्रिटरी ऑर्गन म्हणून सुद्धा आपली स्किन काम करत असते इट हॅज स्मॉल ओपनिंग्स कॉल्ड स्वेट पोअर्स आपल्या बॉडीच्या स्किनवरती जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात स्मॉल ओपनिंग्स असतात ज्यांना आपण स्वेट पोअर्स असं म्हणतो अँड इट गेट्स रीड ऑफ युरिया सॉल्ट्स अँड वॉटर थ्रू स्वेट सिक्रेटेड बाय द स्वेट ग्लँड्स प्रेझेंट अंडर द स्किन ह्या स्वेट पोर्समधनं काय होतं आपल्या बॉडीतनं युरिया सॉल्ट वॉटर हे सगळं स्वेटच्या फॉर्ममध्ये काय केलं जातं बाहेर काढून टाकलं जातं आणि हे बेसिकली काम करून करत असतं तर आपल्या स्किनच्या खाली ज्या स्वेट ग्लँड्स असतात त्या हे सगळं फंक्शन करत असतात शेजारी तुम्हाला स्किनचा क्रॉस सेक्शन दाखवलेलं आहे बघा तिथं तुम्हाला स्वेट ग्लँड्स पण दिसत आहेत आणि ब्ल्यू कलरच्या त्याच्यामध्ये हे सगळं येतं आणि ते, ये ते स्वेटच्या फॉर्ममध्ये स्किनच्या बाहेर टाकून दिला जातं बघा उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी तुम्ही खेळून येता किंवा जास्त तुम जर स्वेटिंग झालं तर एक प्रकारचा पंजंट स्मेल आपल्या बॉडीला यायला लागतो तो, तो कशाचा असतो तर हे सगळे डिझॉल्व्ह झालेले जे जा, त्याच्यात वेस्ट प्रॉडक्ट्स असतात स्वेटमध्ये त्याचा तो स्मेल असतो कपड्यांवरती जर स्वेट आपला आहे असा जर ड्राय झाला तर तिथं व्हाईट पॅचेस दिसतात ते काय असतात त्या स्वेटमधनं बाहेर पडलेले सॉल्ट असतात तर धिस वे स्किन ऑल्सो फंक्शन्स ॲज एक्सक्रिटरी ऑर्गन स्वेट इज इम्पॉर्टंट इन रेग्युलेटिंग बॉडी टेम्परेचर आता आपला स्वेट जो आहे हे तुम्हाला माहिती आहे की आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे नॉर्मली थर्टी सेव्हन डिग्रीज असतं हे मेंटेन करण्याचं कामसुद्धा कोण करत असतं स्किनच करत असते इट हेल्प्स टू कीप द बॉडी कूल बाय लुझिंग बॉडी हीट ॲज स्वेट इव्हॅपोरेट्स ऑफ द स्किन ज्यावेळी आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं त्यावेळी आपली बॉडी काय करते स्वेट एक्सक्रीट करते तो आपल्या स्किनवरती येतो हो आणि इव्हॅपोरेट होण्यासाठी तो स्किनमधली हीट वापरतो आणि त्याच्या प्रकारे काय होतं आपल्या बॉडीचं टेम्परेचर पुन्हा नॉर्मलला ना आणण्याचं काम ते स्किन मार्फत किंवा स्वेटमार्फत केलं जातं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवली ती स्किन दाखवली आहे त्याच्यावरती स्वेटिंग आहे आणि तो स्वेट इव्हॅपोरेट होऊन आपल्या बॉडीमधलंच टेम्परेचर तो यूज करतो किंवा हीट यूज करतो इव्हॅप्रेशनसाठी आणि त्याच्यामध्ये टेम्परेचर ड्रॉप आणला जातो आणि बॉडीचं मेंटेन टेम्परेचर जे आहे थर्टी सेवन डिग्री ते मेंटेन करण्याचं कामसुद्धा स्किन करत असते त्याच्यानंतर आपण बघणार आहोत युरिनरी सिस्टीम मेजर एक्सक्रिटरी सिस्टीम आपल्या बॉडीतली जी आहे दॅट इज युरिनरी सिस्टीम युरिया युरिक ॲसिड अँड अदर मिनरल्स आर एक्सपेल्ड फ्रॉम द बॉडी बाय द युरिनरी सिस्टीम इन द फॉर्म ऑफ युरिन आपल्या बॉडीमधले जे युरिया आहे युरिक ॲसिड आहे किंवा इतर काही मिनरल्स जी आहेत ही आपल्या बॉडीतनं युरिनरी सिस्टीमच्या माध्यमातून युरिनच्या फॉर्ममध्ये बॉडीतनं आपण एक्सपेल्ड करत असतो म्हणजे आपलं जे युरिन आहे इट कंटेन्स ऑल दिस वेस्ट मटेरियल लाईक युरिया युरिक ॲसिड काही गॅसेस असतात काय कम कमी जास्त प्रमाणात काही एक्सेस मिनरल्स आपल्या बॉडीतले असतात हे सगळं काय केलं जातं या युरिनरी सिस्टीममध्ये कलेक्ट केलं जातं आणि युरिनच्या फॉर्ममध्ये आपल्या बॉडीतनं हे बाहेर एक्सपेल करून टाकलं जातं त्याच्यानंतर आहे रेक्टम द अनडायजेस्टेड फूड इज एक्सपेल्ड फ्रॉम द बॉडी थ्रू रेक्टम इन सॉलिड फॉर्म कॉल्ड फिसेस तो मलाही माहिती आहे आपण डायजेस्टिव्ह सुद्धा बघितलेलं आहे फूड डायजेस्ट झाल्यानंतर त्यातला काही पोर्शन हा अनडायजेस्टेड पार्ट आपल्या बॉडीमध्ये तसाच राहतो विच इज नॉट ॲट ऑल युजफुल अस आणि मे बी मे बी कम हार्मफुल मग हा सुद्धा काय केला जातो बॉडीतनं एक्सपेल केला जातो मग काय होतं हा जो अनडायजेस्टेड पाळा आहे पार्ट आहे हा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या लास्ट पोर्शनमध्ये ज्याला आपण रेक्टम म्हणतो तिथं आणला जातो तो सेमी सॉलिड फॉर्ममध्ये असतो त्याला आपण म्हणतो फिसेस आणि ह्या फिसेसच्या फॉर्ममध्ये हे अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल किंवा फूड जे आहे हे है, बॉडीतनं एक्सपेल करून टाकलं जातं दिस प्रोसेस ऑफ एक्सपेलिंग सॉलिड वेस्ट जनरेटेड आफ्टर डायजेशन ऑफ फूड इज नोन ॲज इजेशन आपण न्यूट्रिशनमध्ये बघितलेलं होतं आपल्या स्टेप्स बघितलेल्या होत्या बघा इ इंजेशन त्याच्यानंतर ॲसिम्युले डायजेशन ॲसिम्युलेशन ॲब्झॉर्ब्शन आणि लास्ट इजेशन तर ही जी प्रोसेस असते की आपल्या बॉडीतलं सॉलिड वेस्ट हे डायजेस्टन फूड डायजेस्ट झाल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं सॉलिड वेस्ट आहे ते सेमी सॉलिड फॉर्ममध्ये बॉडीतनं बाहेर आउट केलं जातं त्या प्रोसेसला म्हटलं जातं इजेशन आणि हे काम कोण करत असतं तर आपल्या बॉडीतलं हा रेक्टम हा जो पार्ट आहे जे लार्ज इंटेस्ट एंडला डायग्राम मध्ये दाखवलेले बघा त्याच्यामधनं हे एक्सपेल आउट आऊट करून टाकलं जातं आता आपण मेजर बघणार आहोत आपल्या बॉडीतली युरिनरी सिस्टीम कशी असते त्याचे पार्ट कुठले कुठले आहेत ते फंक्शन कसे करतात अ नंबर ऑफ नायट्रोजनस वेस्ट सच एज युरिया अँड युरिक एसिड आर फॉर्मड इनसाइड आवर बॉडी मग अशी मी तुम्हाला म्हटलं तसं प्रोटीन सिंथेसिस चालू असतं प्रोटीन मोलिक्युल्स ब्रेकअप केले जातात प्रोटीन मोलिक्युल्स सिंथेसाईज करून ॲस्युलेट केले जातात हे सगळं करत असताना नायट्रोजिनस वेस्ट जसं की युरिया युरिक ॲसिड असं वेस्ट आपल्या बॉडीमध्ये सेल लेवलला तयार होत असतं युरिया इज अ कॉम्बिनेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड अमोनिया युरिया म्हणजे काय आहे सेल लेवलमध्ये कार्बन डायऑक्साईड पण तयार होतो अमोनिया पण तयार होतो ह्या दोन्हीचं मिळून जे कॉम्बिनेशन आहे त्याला म्हटलं जातं युरिया तिथं शेजराच्या डायग्रॅममध्ये जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर तिथं काही केमिकल दाखवले आहेत युरिया कसा फॉर्म होतो काय होतो हे तिथं तुम्हाला दिसून येईल आपल्याला डिटेल्समध्ये नाही आहे एक जस्ट इन्फॉर्मेशनसाठी मी ते डायग्रॅम तुम्हाला दिलेली आहे इट इज एक्सक्रिप्ट फ्रॉम द बॉडी इन द फॉर्म ऑफ अ पेल येलो कलर लिक्विड कॉल्ड युरिन आणि हा जो युरिया किंवा हे युरिक किंवा हे नायट्रोजनस वेस्ट आहे हे आपल्या बॉडीतनं एक पेल येलो कलरचं लिक्विड की ज्याला आपण युरिन म्हणतो ह्या फॉर्म मध्ये बाहेर बॉडीतनं एक्सपेल आउट करून दिलं जातं किंवा टाकून दिलं जातं युरिन कंटेन्स ऑलमोस्ट नाइन्टी फायव्ह पर्सेंट वॉटर अँड रिमेनिंग फाय पर्सेंट कन्सिस्ट ऑफ युरिया युरिक ॲसिड अँड मिनरल्स आता आपलं जे युरिन असतं त्याचं कंपोजिशन काय असतं तर नाईंटी फायव्ह पर्सेंट इट इज वॉटर नथिंग एल्स कारण वॉटर इज अ बेसिक मीडिया इन अवर बॉडी त्याच्यामध्ये सगळ्या केमिकल रिॲक्शन होत असतात त्याच्यामध्ये सगळे सबस्टन्सेस डिझॉल्व्ह होत असतात युजफुल अनयुजफुल सगळे सबस्टन्सेस हे त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होत असतात तर युरिनसुद्धा आपलं काय असतं नाईन्टी फाय पर्सेंट इट इज वॉटर आणि रिमेनिंग फाय पर्सेंट जो पार्ट आहे त्याच्यामध्ये युरिया असतो डिझॉल्व्ह झालेला युरिक ॲसिड असतं आणि इतर काही मिनरल्स जी बॉडीमध्ये एक्सेस झालेली आहेत ती मिनरल्स त्याच्यामध्ये डिझॉल्व झालेली असतात एक तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी साइडच्या पिक्चरमध्ये तुम्हाला युरिनचं कंपोजिशन दाखवलेलं आहे बघा फॉर्मेशन ऑफ युरिन टेक्स प्लेस इनसाईड किडनीज युरिनचं फॉर्मेशन कुठं होतं ब्लडमध्ये होत नाही तर ते होतो कुठं किडनीजमध्ये म्हणजे युरिन आपली जी तयार होते ती बेसिकली किडनीजमध्ये तयार होते द ह्युमन युरिनरी सिस्टीम कंप्रायझेस ऑफ अ पेअर ऑफ किडनीज अ पेअर ऑफ युरेटर्स युरिनरी ब्लॅडर विथ स्टोअर्स युरिन अँड युरेथ्रा टू रिमूव्ह द युरिन आपली जी युरिनरी सिस्टीम आहे त्याचे बेसिक चार मेजर पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये किडनीची पेअर म्हणजे दोन किडनीज असतात दोन युरेटर्स असतात एक युरिनरी ब्लॅडर असतं आणि एक युरेथर युरेथरा असतं युरिनरी ब्लॅडरमध्ये काय आहे युरिन स्टोअर केलं जातं आणि युरेथ्रा काय करतं ते स्टोअर केलेलं युरिन बॉडीतनं बाहेर टाकून द्यायचं काम करत असतं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला हे पार्ट क्लिअर कट दाखवलेले हे डायग्रॅम व्यवस्थित लक्षात ठेवा मे बी ही डायग्रॅम तुम्हाला ड्रॉ करायला येऊ शकते किंवा डायग्रॅम दिलेली असेल त्याला लेबलिंग करायला येऊ शकतं दिज ऑर्गन्स फंक्शन टुगेदर टू रिमूव वेस्ट मटेरियल्स फ्रॉम आवर बॉडी आता हे सगळे चारी ऑर्गन्स जे आहेत किडनी पेअर ऑफ किडनीज आहे पेअर ऑफ युरेटर्स युरिनरी ब्लॅटर युरिथ्रा हे एकत्रपणे काय काम करत असतात आपल्या बॉडीतलं जे वेस्ट मटेरियल आहे हे बाहेर का टाकून द्यायचं किंवा एक्सपेल आऊट करायचं काम हे चारी ऑर्गन करत असतात दॅट इज वाय इट इज कॉल्ड युरिनरी सिस्टीम किडनी जातात त्याच्यातले आपण एक एक पार्ट बघूया त्यातलं पहिलं म्हणजे किडनीज इट इज ब्राऊन कलर्ड बीन शेप्ड ऑर्गन किडनीज तुम्हाला माहिती आहे आपण मगाशी पण पिक्चर बघितलं इथं सुद्धा शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते किडनीज ह्या काय आहेत बीन शेप्ड आपले जे बीन्स आपण खातो त्याच्या आकाराचे हे ब्राऊन कलरचे दोन ऑर्गन्स आहेत इट इज on प्रेझेंट इन द ॲबडॉमिनल कॅव्हिटी वन ऑन आयदर साईड ऑफ द बॅकबोन आपल्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये म्हणजे जिथं आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा इंटेस्टाईन असतं त्याच्या बॅकसाईडला ह्या किडनीज आपल्याला दिसून येतात बघा शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलं आहेत मागच्या बाजूला जिथं रिपकेज संपतो त्याच्या खाली आणि व्हर्टिब्रल कॉलमच्या दोन्ही साईडला दोन किडनीज आपल्याला दिसून येतात आणि त्या फ्रंटला नाहीत आपल्या बॅकसाईडला असतात वेस्ट सबस्टन्स प्रेझेंट इन द ब्लड आर रिमूव्ह विथ द हेल्प ऑफ किडनीज ब्लडमध्ये जे वेस्ट सबस्टन्स सगळे आलेले असतात ज्यावेळी आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं की ब्लड सगळ्या बॉडीतनं सर्क्युलेट होतं आणि व्हेन्समधनं मग काय होतं डिऑक्सिजनेटेड ब्लड किंवा ज्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल कलेक्ट केलेलं आहे असं सगळं ब्लड जे आहे हे ब्लडमधलं जे वेस्ट सबस्टन्सेस आहेत ते ब्लडमधनं रिमूव्ह करायचं काम ह्या किडनीज मेनली करत असतात वेन ब्लड एंटर्स द किडनी द युजफुल सबस्टन्सेस आर फिल्टर्ड बॅक इन टू दी ब्लड आता ज्यावेळी ब्लड किडनीजमध्ये येतं त्यावेळी काय होतं तर त्याच्यात जे युजफुल सबस्टन्सेस आहेत ते किडनीतनं फिल्टर करून पुन्हा ब्लडमध्येच टाकले जातात वेस्ट सबस्टन्सेस सच ॲज युरिया गेट डिझॉल्ड इन वॉटर अँड आर रिमूवड ॲज युरिन आणि जे वेस्ट सबस्टन्सेस आहेत युरिया युरिक ॲसिड मिनरल्स हे सगळे काय होतं वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात आणि ते जे डिझॉल्व्ह झालेलं जे आहे सगळं पार्ट तो ब्लडमधनं रिमूव्ह करून किडनीमध्ये आत घेतला जातो त्याला म्हटलं जातं युरिन तिथं क्रॉस सेक्शन एरिया दाखवला आहे बघा एका बाजूने व्हेन आत गेलेली त्याच्यातनं सगळं डिऑक्सिजिनेटेड वेस्ट कॅरिंग ब्लड आत जातं आणि त्याच्यातलं सगळे वेस्ट काढून घेतलं जातं आणि दुसऱ्या बाजूनी आर्टरीमधनं ते ब्लड पुन्हा काय होतं प्युअर होऊन त्या किडनीतनं बाहेर पडतं आता थोडंसं इंटरनल पार्ट काय आहे किडनीचा ते आपण बघूया दिस फिल्ट्रेशन इज कॅरिड बाय अ लार्ज नंबर ऑफ लाँग कॉइल्ड ट्युब्युल्स प्रेझेंट इन किडनी कॉल्ड नेफ्रॉन्स तिथं खाली तुम्हाला एक छोटासा सेक्शन ब्लो करून दाखवलेलं बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अशा ट्यूबच्या काही कॉईल्स दिसत आहेत दे आर कॉर्ड नेफ्रॉन्स आणि ह्या ज्या कॉईल्स आहेत ह्या ज्या ट्यूब्स आहेत तिथं ॲक्च्युली हे एक्सचेंज ऑफ मटेरियल हे घडून येत असतं जसं ब्लडमधलं एक्सचेंज ऑफ मटेरियल होतं कॅपिलरीजमध्ये तसं किडनीजमध्ये हे जे वेस्ट मटेरियल आहे हे ब्लडपासून रिमूव्ह करायचं काम ॲक्च्युली कुठल्या साईटला होतं तर हे जे कॉइल्ड ट्युब्युल्स आहेत ज्याला आपण नेफ्रॉन्स म्हणतो तिथं होत असतं नेफ्रॉन्सचं स्ट्रक्चर तुम्हाला खाली दाखवलंय रेड कलरमध्ये नेफ्रॉन दाखवलंय बघा तिथं ते कॉइल्ड स्ट्रक्चर तुम्हाला दिसते नेफ्रॉन्स आज स्ट्रक्चरल ॲज वेल ॲज फंक्शनल युनिट्स ऑफ किडनीज हे जे नेफ्रॉन्स आहेत हेच काय आहे किडनीचं स्ट्रक्चरल किंवा फंक्शनल युनिट आहे म्हणजे ॲज ए होल किडनीमध्ये ॲक्च्युली फंक्शनिंग कोण करतं तर हे नेफ्रॉन्स करतात एन नंबर ऑफ नेफ्रॉन्स किडनीजमध्ये असतात ब्लड त्याच्यातनं पास होतं नेफ्रॉनमधनं आणि तिथं शेजारी जसं फिगर दाखवली तसं नेफ्रॉनमध्ये त्यातलं युरिन पार्ट किंवा जो डिझॉल्ड वेस्ट मटेरियल आहे ते काढून नेफ्रॉन्समध्ये घेतलं जातं ॲज ब्लड पासेस थ्रू किडनीज इट इज फिल्टर्ड अँड क्लिन्स्ड ऑफ नायट्रोजनस वेस्ट ॲज युरिया अँड युरिक ऍसिड जसं ब्लड किडनीतनं पास होतं त्याचवेळी काय होतं त्याच्यातले जे युरिया यूरी युरिक ॲसिड इतर मिनरल्स हे जे काही वेस्ट मटेरियल्स आहेत ते फिल्टर आउट करून नेफ्रॉन्समध्ये घेतले जातात किंवा त्या ट्यूब्समध्ये घेतले जातात आणि ब्लड क्लीन केलं जातं इट टेक्स अबाउट फॉर्टी फाय मिनिट्स टू कम्प्लिटली फिल्टर ऑल द ब्लड इन द बॉडी आपण पहिल्या पार्टमध्ये बघित होतं की बॉडीमध्ये आपल्या फाय टू सिक्स लिटर ब्लड असतं फुल्ली ग्रोन ॲडल्टमध्ये हे पाच ते सहा लिटर ब्लड कम्प्लिटली फिल्टर करण्यासाठी किडनीजना फॉर्टी फायू मिनिट्स लागतात किती फॉर्टी फायू मिनिट्स ती प्रोसेस शेजारी दाखवली तर नेफ्रॉन दाखवल्या बघा येलोकरचं नेफ्रॉन आहे ते त्याच्यातनं आतनं ती कॅपिलरीज पास झालेली आहेत आणि कॅपिलरीजचे वॉल आणि नेफ्रॉनची वॉल ह्यांच्यामध्ये काय होतं ही एक्सचेंज घडून येते आणि फायनली त्या नेफ्रॉनमधनं युरिनच्या फॉर्ममध्ये हे सगळं कलेक्ट करून आपल्या युरिनरी ब्लॅडरमध्ये आणून टाकलं जातं सो धिस इज द वे हाऊ युरिन इज फॉर्म्ड इन द किडनीज मग स्ट्रक्चरल आणि फंक्शनल साईट कुठली ॲक्च्युली जिथं युरीन सेपरेट आउट केलं जातं किंवा फिल्ट्रेशन होतं ती साईट कुठली तर हे नेफ्रॉन्स ह्या नेफ्रॉन्समध्ये हे सगळ्या प्रोसेसेस होत असतात अँड ॲडल्ट ह्युमन पासेस वन टू वन पॉईंट एट लिटर्स ऑफ युरिन इन ट्वेंटी फोर आवर्स अँड द युरिन कन्सिस्ट ऑफ नाईंटी फाईव्ह पर्सेंट वॉटर टू पॉईंट फाय पर्सेंट युरिया अँड टू पॉईंट फायव्ह पर्सेंट अदर वेस्ट प्रॉडक्ट्स एक फुल्ली ग्रोन ॲडल्ट ह्युमन जो असतो तो दिवसभरामध्ये एक ते दोन लिटर वन पॉईंट एट लिटर्स इथपर्यंत युरिन ट्वेंटी फोर आवर्समध्ये आपल्या बॉडीतनं पास करत असतो ज्याचं युरिन पॅसेज चांगला आहे त्याची बॉडी फ्लशिंग सिस्टीम चांगली असते आणि त्याला डिसीज कमीत कमी होण्याचे चान्सेस असतात आणि ह्या युरिनमध्ये मग असं आपण बघितलं तसं नाईन्टी पर्सेंट वॉटर टू फाय पर्सेंट युरिया आणि टू पॉईंट पर्सेंट हे अदर वेस्ट प्रॉडक्ट्स आपल्याला बघायला मिळतात तर मगाचा चार्ट शेजारी दिलेलं आहे बघा त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काय काय किती प्रमाणात असतं ते त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड युरेटर्स युरेटर्स म्हणजे काय सिम्पल की जर शेजारी डायग्राम दाखवली वरती किडनीज आहेत किडनीजपासनं ते जे युरिन तयार झालेलं आहे नेफ्रान्समध्ये ते पास करून खाली युरिनरी ब्लॅडरमध्ये आणलं जातं आणि ह्या ज्या दोन ट्यूब्स आहेत दे आर कॉल्ड युरेटर्स युरेटर्स आर टू लाँग ट्यूब्स विच कॅरी युरिन फ्रॉम किडनीज इन टू युरिनरी ब्लॅडर सिम्पल यांचं बाकी काहीही फंक्शन नाही किडनीजमध्ये तयार झालेलं जे युरिन आहे जे ब्लडपासनं वेस्ट एक्सट्रैक्ट केलेलं आहे युरिन फॉर्ममध्ये ते युरिन कॅरी करायचं आणि खाली जे ब्लॅडर असतं जिथं स्टोरेज होतं त्या ब्लॅडरपर्यंत आणून पोचवायचं काम हे युरिनरी ब्लॅडर्स हे सॉरी युरेटर्स करत असतात त्याच्यानंतर आहे युरिनरी ब्लॅडर इट इज अ हॉलो मस्क्युलर सॅक युरिनरी ब्लॅडर म्हणजे काय आहे एक हॉलो मस्क्युलर सॅक आहे जी एक्सपांड होऊ शकते किंवा रिट्रॅक्ट होऊ शकते इट स्टोअर्स युरिन कलेक्टेड फ्रॉम किडनीज टिल एक्सपेंड आउट थ्रू युरेथ्रा आता हे काय करत असतात युरेथ्रातनं आलेलं जे युरिन आहे ते तिथं त्या युरिनरी ब्लॅडरमध्ये स्टोअर करून ठेवलेलं असतं आणि ते फुल झाल्यानंतर आपण काय करतो ते युरिन जे आहे ते बॉडीतनं आपण बाहेर टाकून देतो म्हणजे किडनीजमध्ये युरिन तयार होतं ते युरेथरातनं युरिनरी ब्लॅडरमध्ये आणलं जातं आणि तिथं ते स्टोअर करून ठेवलं जातं आणि नंतर ब्लॅडर फुल झाल्यानंतर ते बॉडीतनं बाहेर टाकून दिलं जातं युरेथ्रा युरेथ्रा काय आहे इट इज अ पॅसेज वे बिटवीन द युरिनरी ब्लॅडर अँड द एक्स्टेरियर ऑफ द बॉडी थ्रू विच युरिन इज एक्सपेल्ड आउट युरिनरी ब्लॅडर मधनं हे वेस्ट जे आहे किंवा हे जी युरिन आहे हे आपल्या बॉडीतनं बाहेर करून काढून टाकण्याचं लास्ट फंक्शन जे आहे ही ही एक छोटी पॅसेज किंवा ही छोटी ट्यूब करत असते जी आपल्या बॉडीचं एक्स्टिरियर आणि युरिनरी ब्लॅडर ह्यांच्यामध्ये कनेक्ट केलेली असते आणि ह्याच्यातनं हे युरेथ्रामधनं आपलं युरिन जे आहे हे बॉडीतनं पास आउट केलं जातं सो दिस इज द लास्ट पार्ट ऑफ द युरिनरी सिस्टीम पहिला किडनी किडनीजमध्ये युरिन तयार होतं यु युरेटर्समधनं ते आपल्या बॉडीतनं युरिनरी ब्लॅ ब्लॅडरमध्ये आणून टाकलं जातं आण युरिनरी ब्लॅडरमध्ये ते स्टोर केलं जातं आणि युरिनरी ब्लॅडरमधनं आपल्या बॉडीच्या बाहेर ह्या युरेथ्रामार्फत ते आऊट केलं जातं म्हणजे हे चार पार्ट हे मेजर आपल्या युरिनरी सिस्टीमचे पार्ट आहेत हे डायग्रॅम नीट लक्षात ठेवा डायग जर ह्याच्यावरती क्वेश्चन आला एक्सप्लेन ह्युमन एक्सिटरी सिस्टीम तर त्याच्यामध्ये ही डायग्रॅम काढायची दोन किडनीज दोन युरेथ्रा सॉरी युरेटर्स खाली युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा त्याला लेबलिंग करायचं आणि त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं ॲज सिम्पल ॲज दॅट त्यामुळे हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे आता हे झालं सिस्टीम सिस्टीमबद्दल आता आपल्या ह्या युरिनरी सिस्टीमशी असोसिएटेड काही डिसीज असतात मेनली किडनी फंक्शनशी ते कुठले आहेत बघूया डिसीज असोसिएटेड विथ किडनीज ह्युमन बिंग्स हॅव अ पेअर ऑफ किडनीज इव्हन इफ वन गेट्स डॅमेज द पर्सन कॅन स्टील लीड अ हेल्दी लाईफ आपण मग अशी बघितलं की आपल्या बॉडीमध्ये दोन किडनीज असतात पेअर ऑफ किडनीज असते बरोबर आहे त्यातली एक जरी डॅमेज झाली तरीसुद्धा एका एक किडनीवरती ते पर्सन आपलं हेल्दी लाईफ जगू शकतो म्हणजे काय थोडक्यात आयदर ऑर किडनी फंक्शन होत असते दोन्ही ॲट अ टाइम होत नाहीत म्हणजे काय एक जरी किडनी फेल झाली तरी दुसरी किडनी ते काम तेवढं इफिशियंटली करू शकते आणि तो पर्सन जो आहे तो हेल्दी लाईफ जगू शकतो हाऊ इफ बोथ किडनीज आर डॅमेज्ड द पर्सन मे हॅव डिफिकल्टी एलिमिनेटिंग वेस्ट अँड अनवॉन्टेड वॉटर फ्रॉम द ब्लड बघा आता हा फिल्टरच आहे हा फिल्टरच जर बाद झाला समजा दोन्ही किडनीज बाद झाल्या तर त्या पर्सनच्या बॉडीतलं जे अनवॉन्टेड वेस्ट मटेरियल आहे जे त्याच्यासाठी हार्मफुल आहे ते त्याच्या बॉडीतनं फिल्टर आउट होणार नाही आणि नॅचरली त्याच्या हेल्थला प्रॉब्लेम येऊ शकतो काही वेळेला लाईफला सुद्धा धोका ह्याच्यातनं होऊ शकतो शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला एक नॉर्मल किडनी आणि एक डॅमेज किडनी दाखवलेली आहे डॅमेज म्हणजे काय होतं नेफ्रॉन्स काम करत नाही किंवा जे फिल्ट्रेशन जे होत असतं कॅप्युलर नेफ्रॉन्समध्ये तिथं कुठंतरी ब्लॉकेज येतात अशा प्रकारे काहीतरी प्रॉब्लेम येऊन बेसिकली जे अनवॉन्टेड किंवा वेस्ट मटेरियल जे किंवा फिल्ट्रेशन होत असतं त्याला कुठंतरी तरी ऑबस्टॅकल होत असतो डायलिसिस आर्टिफिशियल वे ऑफ कॅरिंग आउट दिस प्रोसेस आता ही जी प्रोसेस आहे कुठली वेस्ट मटेरियल सेपरेट आऊट करायची तर हेच आर्टिफिशियल वेनी आपण डायलिसिस या प्रोसेसनी करू शकतो जे फंक्शन नेफ्रॉन्स करत असतात किडनीजमध्ये तेच फंक्शन आपण हे डायलिसिस युनिट जे आहे की जे मशीन आहे ते वापरून आपण एक्सटर्नली करू शकतो ब्लडमधलं युरिन किंवा युरिया हे आपण सेपरेट आउट करू शकतो डायलिसिस सबस्टिट्यूट द नॅचरल वर्क ऑफ द किडनीज किडनीज हे जे नॅचरल फंक्शन फिल्ट्रेशनचं जे करत असतात त्याला सबस्टिट्यूट आपण डायलिसिस हे वापरू शकतो अ पर्सन कॅन सर्वाईव्ह विथ द हेल्प ऑफ डायलिसिस ऑर अ किडनी ट्रान्सप्लांट समजा एखाद्या पर्सनची दुर्दैवाने किडनी फेल झाली तर हे डायलिसिस किंवा दुसऱ्या पर्सनची हेल्दी किडनी त्या बॉडीमध्ये ट्रान्सप्लांट करून आपण त्या व्यक्तीचं आयुष्य वाचवू शकतो वॉट इज डायलिसिस डायलिसिस म्हणजे एक्झॅक्टली काय आहे मेथड फॉर रिमूविंग टॉक्झिक सबस्टनसेस फ्रॉम ब्लड विथ द हेल्प ऑफ अ डायलिसिस मशीन विच इज ऑल्सो कॉल्ड आर्टिफिशियल किडनी किडनीज जे फंक्शन करत असतात आपल्या बॉडीतले टॉक्सिक सबस्टन्सिस ब्लडमधनं रिमूव्ह करत असतात किंवा फिल्टर आउट करत असतात हेच काम डायलिसिसच्या मशीननी आर्टिफिशियली करणं म्हणजे डायलिसिस म्हणून ह्याला आर्टिफिशियल किडनीज असं सुद्धा म्हणलं जातं किंवा मेकॅनिकल किडनीज असं सुद्धा म्हणलं जातं तिथं शेजारी पिक्चर दाखवलेले बघा डायलिसिस युनिटचं ते ब्लड बॉडीतनं बाहेर काढून घेतलं जातं त्या डायलिसिस मशीनमधनं पास होतं तिथं ते फिल्टर होतं वेस्ट मटेरियल काढून घेतलं जातं आणि पुन्हा प्युअर ब्लड काय होतं त्या पेशंटच्या बॉडीत ब्लड फ्रॉम द आर्टरी ऑफ द आर्म विच इज कॉल्ड रॅडियल आर्टरी लेड थ्रू द डायलिसिस मशीन वेअर वेस्ट लाईक युरिया अँड एक्सेस सॉल्ट आर रिवड अँड द क्लीन ब्लड इज लेड बॅक टू द पेशंट्स बॉडी मेजरली तुम्ही जर बघितलं तर त्या माणसाच्या हातात हाताची जी आर्टरी असते आपल्या कोपराच्या मागच्या बाजूला एल्बोच्या बॅकसाईडला त्याच्यातनं हे ब्लड बाहेर घेतलं जातं त्या व्हेनमधनं किंवा जी रेडियन आर्टरी ज्याला म्हणतो आपण तिथनं ते बाहेर काढलं जातं थ्रू डायलिसिस मशीन ते फिरवलं जातं डायलिसिस मशीनमध्ये त्यातलं वेस्ट फिल्टर आउट केलं जातं त्याच्यातलं सॉल्ट युरिया सगळं काढून घेतलं जातं आणि पुन्हा क्लीन झालेलं ब्लड फिल्टर झालेलं प्युअर ब्लड काय आहे पुन्हा त्या आर्टरीमध्ये आतमध्ये सोडून दिलं जातं तर दिस इज हाऊ डायलिसिस वर्क्स दुसरा पार्ट काय आहे किडनी ट्रान्सप्लांट किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे काय किडनीज कॅन बी रिप्लेस्ड बाय ट्रान्सप्लांटेशन एका हेल्दी ह्युमन बॉडीतली हेल्दी किडनी काढायची आणि ती अनहेल्दी ज्या बॉडीमध्ये अनहेल्दी किडनी आहे ती किडनी तिथं बसवून टाकायची ह्याला म्हटलं जातं ट्रान्सफॉर्म म्हणजे जा रिप्लेसमेंट शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा एक जी बॉडी आहे त्याच्यामध्ये दोन्ही हेल्दी किडनीज आहेत किंवा एक आणि एक बॉडी जी आहे त्याच्यामध्ये एक किडनी जी आहे ती फेल झालेली आहे मग काय केलं जातं एकाची किडनी का जी फंक्शनिंग आहे जी हेल्दी आहे ती काढून दुसऱ्या पेशंटच्या बॉडीमध्ये ती फिट केली जाते अ पर्सन्स नॉन फंक्शनल किडनी इज रिप्लेस्ड बाय द हेल्दी किडनी ऑफ अनादर पर्सन अँड दॅट पर्सन इज कॉल्ड डोनर हेल्दी पर्सनमधल्या बॉडीतली किडनी काढली जाते आणि ती अनहेल्दी किंवा नॉन फंक्शनल किडनीच्या जागी बसवली जाते ज्याच्या बॉडीतनं ती हेल्दी किडनी काढली जाते त्याला म्हटलं जातं डोनर डायबिटीस हाय ब्लड प्रेशर आर मेजर कॉर्परेट्स बिहाइंड किडनी डिसीज एखाद्या व्यक्तीला डायबिटीस असतो किंवा हाय ब्लड प्रेशर असतो ह्याच्यामुळं किडनी फेल्युअरचे चान्सेस वाढतात इन्फेक्शन्स अँड ट्युमर्स कॅन ऑल्सो लेड टू किडनी डिस्फंक्शनिंग इन्फेक्शन्स काही काही वेळेला होतात युरिन ट्रॅक इन्फेक्शन होतात ते किडनीमध्ये जातात आणि तिथं मग काय होतं हे नेफ्रॉनचं फंक्शन जे आहे हे डिस्टर्ब केलं जातं किंवा काही वेळेला ट्युमर फॉर्मेशन होतं म्हणजे गाठ होते कॅन्सर टाईप आणि त्याच्यामुळे सुद्धा किडनीज खराब व्हायला लागतात एक्सेस अल्कोहोल एक्सेस स्मोकिंग एक्सेस टोबॅको कन्झम्पन ह्यांनीसुद्धा काय होतं किडनी ह्या आपल्या डिस्फंक्शनल होऊ शकतात सो फ्रेंड्स दिस इज ऑल अबाउट अवर एक्स्क्रिशन इन ॲनिमल्स आता ह्या पार्टमध्ये आपण काय काय बघितलं एक्स्क्रिशन इन ॲनिमल्स म्हणजे काय बघितलं मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये एक्सक्रिशन कसं कसं होतं त्याचे टाईप्स बघितले अमोनोटेलिक म्हणजे काय युरिकोटेलिक म्हणजे काय युरिओटेलिक म्हणजे काय त्याच्यानंतर ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये कुठले कुठले आपल्या बॉडीतले ऑर्गन एक्स्क्रिशनसाठी मदत करतात लंग्स लिव्हर स्किन युरिनरी सिस्टीम आणि रेक्टम त्याच्यानंतर आपण बघितलं युरिनरी आपली ह्युमन युरिनरी सिस्टीम काय आहे त्याचे पार्ट्स कुठले कुठले किडनीज बघितल्या युरेटर्स बघितल्या युरेनरी ब्लॅडर म्हणजे काय युरेथ्रा म्हणजे काय त्याच्यानंतर किडनीचं फंक्शनिंग कसं होतं त्याच्यामध्ये ॲक्च्युली हे फिल्ट्रेशन कुठं होतं नेफ्रॉन म्हणजे काय ते आपण बघितलं आणि सगळ्यात शेवटी बघितलं डिसीज असोसिएटेड विथ किडनीज आणि डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे काय हा एवढा पोर्शन एवढा पार्ट आपण ह्या पार्ट थ्रीमध्ये बघितलेला आहे हा व्हिडिओ ह्याचं वर्कशीट ह्याचं क्वीज स्लाइड्स हे सगळं आपल्या वेब पोर्टल आणि ॲपमध्ये अपलोड केलेलं आहे ते व्यवस्थित बघा हा व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण इथनं पुढचं सगळं बायोलॉजिक जे काही आहे युरिनरी सिस्टीम किंवा एक्सरी सिस्टीमशी रिलेटेड त्याचा हा सगळा बेस आहे त्यामुळं हा पार्ट हा व्यवस्थित स्टडी करा आणि वर्कशीट आणि क्वीज सॉल्व्ह करून टाका सो फ्रेंड्स हिअर इंड्स पार्ट थ्री ऑफ ट्रान्सपोर्टेशन इन ॲनिमल्स अँड प्लांट्स थँक्यू